कर म्हणून करत नाही. मावशी छाटते कर म्हणून करत नाही. हे मावशी छाटते मग गोबा तरी बसून. तुमच्या सर्व ऍक्टिव्ह कोण? ऍक्टिव्ह सर्व जास्त. तुमच्या जास्त मस्तीखोर कोण? तुमच्या जास्त शांत कोण? तू कसली शांत? आता इथे बाबे तुझी रेसिपी बघायला तीन तीन माणसं आपली. नाही मी त्यांना शिकवलंय. तू काय बनवते पण आज? भेंड्याची भाजी बनवायची. आई भेंडे कापून दिला ते आता भाजून घेते. विदाउट तेल? नंतर जरास तेल टाकायचं. पहिलं सुक फ्राय करायचं असं. इकडे गडबड किती होते ना बाबे. असं वाटतं 20-25 जणांचं जेवण करायचं. आता हे भाजून घेतले चांगले व्यवस्थित. आता ते ढवळायला मिळणार ना म्हणून ह्याच्यात आपण बनवूया. त्यात तेल ठेवलं आपण. तेल टाकलंय. पहिलं कांदा टाकूया. दोन घेतले छोटे कापून. तिघ बघतात पण कशी करते सांगा मला जरा. आता ती मस्तच करते. आता आपले दिवस गेले करायचे. आता आपण फक्त बघत राहायचं की काय करायचं. आता आमचूल आहे. आधी आपण मसाल्यातली करायची भाजी. दुसरी करतो की आपण मिरचीवर पण करतो पण ही मसाल्यातली आपण करायची. आता हा एक समजा मसाला घेतलाय तो टाकायचा. हा तिखट आहे मसाला म्हणून कमी टाकलाय. गरम मसाला करायचा आणि हळद करायची. गरायची टाकायची. आज मसाल्यामध्ये भाजी म्हणजे भेंडीची. असे किती प्रकार असतात भेंड्यांचे भाज्यांचे? भाजी बरोबर खायला. आई म्हणजे तुमची आई? आमची आई करायची. भेंड्याचं सप्तमीत पण करायची. आंबट आता हे भाजलेले ते ह्या टाकायचं आणि खोबरं टाकायचं. तुम्ही इकडेवर का बसलात? किती बागे करते मायला. तुमच्या सर्व ऍक्टिव्ह कोण? ऍक्टिव्ह सर्व जास्त. तुमच्या जास्त मस्तीखोर कोण? तुमच्या जास्त शांत कोण? तू कसली शांत? बाबे असे प्रश्न विचार ना ह्यांच्यामध्ये असं काय किंवा तुमच्यामध्ये. चल शिक्षण तर त्यावेळी कमीच घ्यायचे सर्व. तरी तुमच्यामध्ये तिघांपैकी जास्त कोण शिकलेलं आहे? जास्त कामं कोणी केलेली आहेत? हां तुमच्या तिघांपैकी जास्त जेवणारा कोण? कोण नाही. तिघांपैकी पप्पांचे लाडके कोण होते? पप्पांच असे दोघ. आणि आईचे आईचे लाडके भाऊ भाऊ बहिणींमध्ये फेमस कोण होतं जास्त? लास्ट नंबर ना. छोटे म्हणजे सर्व जास्त प्रेम करायचे ना मम्मीने. जास्त माझे लाड केलेले आहेत. हिचं लग्न झाल्यापासून ना म्हणजे भरपूर आम्हाला कपड्यापासून सगळी कमतरता नाही आम्हाला कसली पडली. दिलेत आम्हाला सगळं म्हणजे भरपूर आम्हाला दिलं. आमच्यासाठी केलाय ना म्हणून ते विचार करते. मग डोळ्यात पाणी असं काय ना. आता काय केलं? अरे भरपूर आमच्यासाठी आपलं म्हणजे कपडे लागतायचे आम्हाला. भाऊ बहीण नाही करणार मग कोण करणार? अशी कमतरता नाही कधी पडली तेव्हा पण. काय नाही तर राहू दे. भाजी तर कलर किती छान आलाय ना. त्यात ना डायरेक्ट पण आपण भेंडे टाकू शकतो. म्हणजे आई तशी करते भाजी म्हणजे भाजून नाही घेत आधी पहिला. डायरेक्ट पण टाकून ढवळू शकतो पण ते लय होतं मग चिकचिक आणि सगळं तुटत मग ते वेळ लागतो. पण तशी पण होते ती पण तुम्ही करून बघा डायरेक्ट. ही आपली भाजी रेडी आहे का? रेडी आहे. बाबाची रेसिपीज पटापट असतात सर्व. हो पटापट. कशी तू ऍक्शन काय केलेली ती? आता आपण गेम खेळूया मम्मी. गेम म्हणजे काय? मी जे काय प्रश्न विचारेल ना तुम्ही बोटा करायची. ते बोट आज तुम्ही दोघांमध्ये पण करू शकता आणि स्वतःकडे पण तो बोट करू शकता.
चालेल. तर पहिला प्रश्न, सर्वात छोटा कोण तुमच्यात आणि तुमच्यामध्ये सर्वात मोठा कोण, सर्वात जास्त मस्ती कोण करायचं तुमच्या तिघांमध्ये? कोण नाही मी पर्सनली सांगतो सर्वात जास्त मस्ती बघ इकडे. हा आता हे झालं, असं कामात सांगितली ना तर नाही नाही कोण करायचं. हा हा पण प्रश्न आहे, शाळेत जर तुमची मम्मी पप्पा शाळेत पाठवते तुम्हाला तर कोण नाही जायचं? भाई तू पण बोट करायचा? अरे वा. ठीक आहे, जेवणामध्ये पोटभर कोण म्हणजे जास्त कोण जेवायचं असं असं काय नाही ना? हा जेवण कोण छान बनवायचं? हा मग तिघांपैकी कॅरिंग म्हणजे सांभाळणारा कोण होता सर्वात जास्त? भांडखोर कोण होता? असं तर आहे ना, सेफ साईड घेत सर्व. मेहनती कोण होतं सर्वात जास्त? शिक्षण जास्त कोणी घेतलंय? अजून एक क्वेश्चन विचारतो मी, जसे मला क्वेश्चन आठवतात तसे मी विचारतो. मी विचारतो तुम्हा फॅमिली तुमच्या तिघांमध्ये मुलं कोणाला जास्त आहेत? आता बाईचे तर बाबी आणि घरमालक, मम्मीचे तर मी आणि ताई, आणि आपल्या या मावशीचे दोन मुली, दोन बहिणी माझे त्या. तुम्ही काय करा रेडी. तुम्हाला ना सर्वात जास्त तिघांपैकी कोण आवडतं तिघींमध्ये? तुला कोण आवडतं बाई, तुला कोण आवडतं, तुला कोण आवडतं? आम्ही तिघी कुठे पण लहानपणापासून, त्या बहिणी जरा लांब असतात ना, बहीण आली की आमच्याकडे, म्हणजे आमच्याकडे आली इकडे आली, आता हे घर बांधल्यावर म्हणजे आता आम्ही तुमच्याकडे आलो. आणि हे आमची तिघींची जोडी लहानपणापासून. हा हे जोडी केवढे वर्ष जरा नव्हती, आता पॉसिबल झाली ती ना, कालच मी बोललो आल्यावर. हा ओ घरमालक काहीतरी विचारा. बहिणींची जोडी आणि काय म्हणू आमच्या बहिणीच्या व्हिडिओला, नाही नाही काय करू, घंटी वाजवा. तर फॅमिली फोटो काढायचा कार्यक्रम चालू आहे. आता मावशी पण शेटच अपडेट करायला लागली. खूप दिवसांनी इकडे फॅमिली फोटोग्राफी चालू आहे, कारण हे तीन फ्रेम मध्ये बसणं ना जरा हे असत ना, मी लवकर बसत नाही. तुम्ही लवकर का रे दात दाखव का म्हणजे जरा. हा येतोय आम्ही मी नाही गो. काय गो तपतपलो. आता ह्या व्हिडिओमध्ये आमची गडबड कशी वाटली, मम्मीची फॅमिली कशी वाटली, मम्मीच्या दोन्ही बहिणी म्हणजे माझ्या मावशी कशी वाटल्या, बाबीची रेसिपी कशी वाटली, आणि आमचं सर्व बोललं कसं वाटलं हे आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओला काय काय करायचं, शेअर करा आणि लाईक करा आणि मावशीच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी वाजवा. कोणती घंटी? घंटी ती बरोबर माणसाकडे आहे. बरोबर काय करायचं बोलायचं ना बोलली आज, पण आज घंटीवाले घंटी काय वाजवत आहेत? टाई दिली आणि आमच्या बहिणीच्या व्हिडिओला घंटी वाजली.